कडकनाथ। तशी तर ही कोंबड्यांची जंगली जात, हिचा आढळ मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आढळतो। कडकनाथ ही कोंबडी खाण्यासाठी अतिशय उत्तम आणि रुचकर आहे, अनेक रोगांवरती आणि आजारांवरती उपयोगी आहे। या कोंबडीत भरपूर प्रमाणात प्रथिने असतात आणि ही कोंबडी उत्तम शक्तिवर्धक म्हणूनही वापरली जाते। या कोंबड्यांमध्ये मैदाचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ही हृदयविकाराला गुणकारी अशी आहे। तसेच यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जीवनसत्व असतात, यामध्ये B2 B1 क हे जीवनसत्व असतात। यांच्या कमतरतेमुळे होणारे रोग या कोंबडीच्या मांस खाण्याने बरे होतात। त्याचबरोबर 18 प्रकारचे अमिनो आम्ल हे देखील या कोंबडीच्या अंड्यामध्ये आणि मांसामध्ये असतात। या कोंबडीचे मांस खाल्ल्याने दमा, किडनीचे विकार, रक्ताचे विकार इत्यादी विकार नष्ट होण्यात फार महत्वाची भूमिका बजावतात। याबरोबरच रक्तातील हिमोग्लोबिन हे देखील वाढते। अशा प्रकारे या कोंबडीचा आरोग्यासाठी अतिशय चांगला वापर होऊ शकतो आणि म्हणूनच आजकाल आरोग्याच्या बाबतीत सजग असणारे नागरिक या कोंबडीचं मांस आणि अंडी हे खाण्यावरती विशेष लक्ष देत आहेत। त्वचारोग, केस गळणे, हृदयविकार, रक्तशुद्धीकरण यासारख्या असंख्य गोष्टींवरती उपयोगी असणारी अशी ही कडकनाथ ही जात आता सर्वत्र उपलब्ध होऊ लागली आहे। चला तर आपणही ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचूयात आणि लोकांच्या आरोग्याची काळजी घेऊयात।